मित्रांनो, माझं नाव राजेंद्र आंबटकर, वारे समाज माध्यमिक विद्यालय सिंग तालुका जिल्हा जळगाव. तर आज आपण एकदा लागलेली दलित भाग दोन या विषयातील चौथे प्रकरण भौमितीय रचना याविषयी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, भौमितीय रचनेमध्ये आपल्याला समरूप त्रिकोणाची आवश्यकता असते. समरूप त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला रेषाखंडाचा दिलेल्या भागामध्ये विभाजित करणे या रचनेची आवश्यकता असते. त्यासाठी आपण रेषाखंडाचं एकूण भागामध्ये विभाजन कसं केलं जातं हे ऐकून बघणार आहोत. आपण उदाहरण घेऊ. 7 सेंटीमीटर रेषाखंडाचे 3/2 या भागामध्ये विभाजन करा. त्यासाठी लांबी AB बरोबर 7 सेंटीमीटर घेऊन त्याची लांबी AM आणि लांबी BM असे 3/2 या अंतरामध्ये आपण विभाजन करू. 3/2 म्हणजे 3 + 2 बरोबर आपल्याला 5 सहाय्यक भाग याने घेतले आवश्यक आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण 7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढले. आता या ठिकाणी रेषाखंड काढलेला आहे. तर रेषाखंड AB च्या A या बाजूला आपण एक 30° कोन करणारा एक लघुकोन काढू. बघा 10, 20, 30 त्या अनुसरून एक किरण काढू. त्याचप्रमाणे खालच्या बाजूला सुद्धा त्याच मापाचा एक लघुकोन करणारा एक कोन काढू. तीच माप याला नाव देऊ आपण BA, किरण PA आणि किरण BQ. आता कंपासामध्ये सोयीस्कर अंतर घेऊन आपल्याला इथून किती भाग करायचे? 5 भाग करायचे. मग कंपासामध्ये सोयीस्कर अंतर घेऊन किरण AP आणि किरण BQ याचे आपण ठराविक अंतर घेऊन या ठिकाणी 5 चौरस काढतो. 1, 2, 3, 4, 5 तेच अंतर काय घेऊन खालच्या बाजूला बी बिंदू पासून 1, 2, 3, 4, 5 त्यांना आपण अनुक्रमे A1, A2, A3, A4, A5 असे नाव देऊ. त्याचप्रमाणे खाली B1, B2, B3, B4, B5. आता पट्टीच्या सहाय्याने बिंदू A आणि B5 आपण जोडूया. त्याचप्रमाणे B1, B4, A2, B3, A3, B2, A4, B1 आणि A5, B. बघा मित्रांनो, या ठिकाणी 5 समान भाग आहेत. 1, 2, 3, 4, 5 आपल्याला AM आणि BM हे गुणोत्तर 3/2 दिलेले आहे. तर आपण M बिंदूचं स्थान निश्चित करण्यासाठी 1, 2, 3 या ठिकाणी M हा बिंदू घेऊ. म्हणजे रेषाखंड AM 3 आणि रेषाखंड BM 2 या पद्धतीने आपण असे 5 भागांमध्ये विभाजन केले.